विद्यार्थी मित्रांनो, माझ्या हातामध्ये ही एक वायर आहे, साधी वायर आहे, पण कल्पना करा की ह्या वायरमधून विद्युतधारा प्रवाहित होते आहे. आता मी ही वायर, ही तार उजव्या हातामध्ये अशा पद्धतीने धरली की अंगठा हा विद्युतधारेच्या प्रवाहाच्या दिशेत असेल, तर ही जी वाहकाभोवती गुंडाळलेली बोटे आहेत ती चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. यालाच उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असं म्हणतात. पुन्हा बघा, आपण फक्त आता नियमवर फोकस करूया की जर अंगठा, उजव्या हाताचा अंगठा हा विद्युतधारेच्या दिशेत असेल, तर वाहकाभोवती गुंडाळून ठेवलेली बोटे ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. यालाच उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असे म्हणतात.